नमस्कार। आज वैशाख शुक्ल तृतीया शके 1937 अक्षय तृतीया सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, गोकुळ, महानंदा, वारणा, मदर, अमूल या 5 दूध कंपन्यांच्या विक्रीवर दूध विक्रेत्यांचा बेमुदत बहिष्कार। ठाणे जनता सहकारी बँकेला या आर्थिक वर्षात 101 कोटींचा नफा आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोन्याच्या पेढ्यांवर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यामध्ये गोकुळ, महानंदा, वारणा, अमूल आणि मदर डेअरी या 5 दूध कंपन्यांच्या दूध विक्रीवर ठाण्यातील दूध विक्रेत्यांनी उद्यापासून बेमुदत बहिष्कार टाकला आहे। एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। ठाणे शहर दूध विक्रेता संघटनेने हा निर्णय घेतला असून या कंपन्या जोपर्यंत किमान किरकोळ किमतीवर 10% कमिशन देणार नाहीत तोपर्यंत ही दूध विक्री बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे। सध्या वजनमापे प्रशासनानं किमान किरकोळ किमतीपेक्षा जास्त किमतीनं वस्तू विकणाऱ्यांवर कारवाईची एक मोहीम उघडली आहे। या मोहिमेत आत्तापर्यंत या 5 दूध कंपन्यांची दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर कारवाईला सामोरं जावं लागलं आहे। मध्यंतरी संघटनेनं या विरोधात मोर्चाही काढला होता। या 5 कंपन्यांकडून दूध विक्रेत्यांना अतिशय तुटपुंजं कमिशन मिळतं, त्यामध्ये सर्व खर्च भागवणं अशक्य असल्यानं अनेकदा या 5 कंपन्यांचं दूध विक्रेते अधिक पैसे देखवून विकतात। इतर कंपन्या किमान किरकोळ किमतीवर कमिशन देत असताना या 5 कंपन्यांनी आडमुठं धोरण अवलंबलं असून यामुळं दूध विक्रेत्यांना नुकसान होत आहे। अनेकदा मागणी करूनही या दूध विक्रेत्यांनी विक्रेत्यांचं कमिशन वाढवलं नसून किमान किरकोळ किमतीवर 10% कमिशन मिळावं या मागणीसाठी दूध विक्रेत्यांचा हा बेमुदत बहिष्कार उद्यापासून सुरू होणार आहे। ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे दूध विक्रेते या 5 कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांचं दूध विकणार असल्याचं सांगण्यात आलं। ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्यावरून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झुंपली असून आधी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापौरांना शाळेची पाटी भेट दिली। ठाणे महापालिकेच्या शाळेत जाणारी मुलं साधारणतः गरीब आणि मध्यम वर्गातील असतात। परिस्थितीमुळे अनेकदा ही मुलं अर्धवट शिक्षण सोडून देतात। विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढावी यासाठी 5वी ते 10वीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या 13,000 अधिक विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडला होता। हा प्रस्ताव कालच्या सभेत मांडला जाणार होता, पण आधी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापौरांना पाटी देऊन निषेध केला। यावर अद्याप ही सूचना असून संपूर्ण अहवाल घेऊनच योग्य ती पावलं उचलली जातील असं आश्वासन महापौर संजय मोरे यांनी दिलं। टॅब प्रकरणी विरोध करण्यापेक्षा मौलिक सूचना केल्या असत्या तर त्याचे स्वागत केले असते, पण गरिबांच्या मुलांनी टॅबवर शिकूच नये अशी भूमिका मांडणं म्हणजे शोकांतिका असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव न घेता शिवसेनेनं लगावला। टॅब देण्याच्या प्रस्तावावरून राजकारण सुरू झालं असून काँग्रेसनंही याला विरोध दर्शवला आहे। कंत्राटी सफाई कामगारांची फसवणूक करणाऱ्या घनकचरा विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका महेश्वरी तरे यांनी केली आहे। कंत्राटावरील 1400 सफाई कामगारांची प्रत्येकी 36,000 रुपयांची थकबाकी आहे। ही थकबाकी 5 कोटी असून कामगारांनी वारंवार मागणी करूनही गेल्या 8 वर्षापासून ती थकीत आहे।
मध्यंतरी आंदोलन केल्यानंतर 31 मार्चला थकबाकी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर 7 एप्रिल पर्यंत हा प्रश्न सोडवला जाईल असं सांगण्यात आलं होतं. पण अद्यापही ती देण्यात आलेली नाही. घनकचरा विभागाच्या उपायुक्तपदी डॉक्टर बी एम हळदेकर हे गेली 7 वर्ष काम करत असून त्यांची बदली का करण्यात आली नाही असा आरोप नगरसेविका महेश्वरी तरे यांनी केला. घनकचरा व्यवस्थापन विभागात भ्रष्टाचार झाला असून या विभागाची चौकशी करावी अशी मागणीही महेश्वरी तरे यांनी केली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये. अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेची परवानगी नसतानाही बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश नगर अभियंत्यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे 90 किलोमीटरचे रस्ते अवघ्या 72 रुपयात खोदण्यास परवानगी दिल्यामुळं बराच गदारोळ झाला आहे. आता या प्रकरणी नवीन घोटाळा उघड झाला आहे. यावरून सर्वसाधारण सभेत बराच गदारोळ झाला. मुंब्र्यातील नगरसेवक हिरा पाटील यांच्या प्रभागात भारत गियर आणि शिबलीनगर या भागात केलेल्या खोदकामामुळं जलवाहिन्या बाधित होत होत्या. पाणी पुरवठ्याचा फटका बसल्यामुळं हिरा पाटील यांनी एअरटेल कंपनीच्या ठेकेदाराकडे परवान्याची प्रत मागितली असता ही परवानगीच बनावट असल्याचं उघड झालं. किसननगरमध्येही असाच प्रकार घडला असून रिलायन्स कंपनीनं केवळ परवानगी मागितल्याचं पत्र सादर करून खोदकाम केल्याचा आक्षेप काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी घेतला आहे. या प्रकारामुळं प्रशासन अडचणीत आलं असून महापौर संजय मोरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे. ठाणे जनता सहकारी बँकेला या आर्थिक वर्षात 101 कोटींचा विक्रमी नफा झाला आहे. ठाणे जनता सहकारी बँकेच्या आर्थिक कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. बँकेकडे 7,190 कोटींच्या ठेवी असून बँकेनं 4,410 कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे. बँकेचं परदेशी चलन विनिमय 1,500 कोटींच्या पुढे गेलंय. बँकेचा स्वनिधी 755 कोटी झाला असून देशाचं अर्थकारण संक्रमण अवस्थेतून जात असताना ठाणे जनता सहकारी बँकेनं मात्र आपल्या भरभक्कम पायाच्या आधारे प्रगतीची नवी शिखरं गाठली आहेत. बँकेनं पुढील मार्चपर्यंत 125 शाखा सुरू करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलंय. बँकेला 100 कोटींच्या वर नफा झालेला हा प्रथमच झाला असून पुढील वर्षी बँकेनं 120 कोटींच्या नफ्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. लघु आणि मध्यम उद्योगांच्या सबलीकरणासाठी बँक पुढाकार घेत असून तळागाळातील लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्यासाठी बँक विशेष योजना आखत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. रिझर्व्ह बँकेनं केलेल्या सूचनेनुसार बँक आपल्या गृहकर्जदरात लवकरच घट करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. समाजातील विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा अवीट ठसा उमटवणाऱ्या यशस्वी व्यक्तींचा शिवगौरव पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाही 25 एप्रिलला अशा अवीट ठसा उमटवणाऱ्या 12 जणांना शिवगौरव पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. यंदा उपवन तलावाजवळील निसर्गरम्य परिसरात राज्यपालांच्या हस्ते शिवगौरव पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मराठी सॉफ्टवेअरची निर्मिती करणारे सुनील खान बहाले, मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी मास्क बनवण्याचं काम करणारे देवानंद लोंढे, स्वतः अपंग असून हस्तकलेत पारंगत असलेले योगेश गायकवाड, सॅनिटायझरिंग नॅपकिन उद्योगाच्या माध्यमातून खेड्यापाड्यात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या भारती इदाते, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातून कलेच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारे शशिकांत धोत्रे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोबाईल टॉयलेटचं स्वप्न साकार करणारे रामदास माने, रिक्षामध्ये वायफाय इंटरनेटपासून मोबाईल चार्जरच्या सुविधा पुरवणारे संदीप बच्चे, सुप्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड, गवंडी क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या संतोषी कांबळी, वन शो मेरिट अवॉर्डनं गौरवलेले पहिले भारतीय भूपाल रामनाथकर, प्रशांत कॉर्नरचे प्रशांत सकपाळ आणि ठाण्यातील नेमबाजी क्षेत्रातील सुमा शिरूर अशा 12 जणांचा शिवगौरव पुरस्कारानं गौरव केला जाणार असल्याचं शिवगौरव पुरस्काराचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. आज अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक. वेदात म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मातील अत्यंत उत्तम दिवस, त्यामुळे एखादे शुभ कार्य किंवा महत्त्वाची खरेदी या दिवसाचं औचित्य साधून केली की त्या गोष्टीत भरभराट होते असं मानलं जातं. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शास्त्रापुरतं का होईना सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्त साधून अनेक नवीन उपक्रमही सुरू केले जातात. आज अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सोने चांदीच्या पेढ्यांमध्ये सोन्याचे दर काहीसे स्थिर असल्यानं सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. काही पेढ्यांनी सोन्याची वळी आणि नाण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.